नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. कोणत्याही परिस्थितीत मराठा क्रांती मोर्चा निवडणूक लढवणार नाही, राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांची मुंबईत घोषणा. मातंग संघाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात भारतीय मातंग संघ तीन गटाचे एकदिवसीय आंदोलन. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ प्रभारी आयुक्त हटावासाठी सिटीजनशिपची स्टेट काउन्सिलात महाराष्ट्राच्या मुंबईत लक्षवेधी आंदोलन. ब्लॅक नदीच्या नावाखाली छोटा गुन्हा दाखल केल्याचा दक्कन पोलिसांवरती आरोप. इंद्राजी कुटुंबियांची न्यायालयात धाव. आणि विकसित सेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजन पटेल यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात वंचित बहुजन आघाडी ठाणा लोकसभा उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांना निवडून देण्याचा संकल्प. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने डॉक्टर राजेंद्र शिंगणे तर भाजप शिवसेनेच्या वतीने प्रतापराव जाधव यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही उमेदवारांनी आपले शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली असून त्यामुळे दोन कट्टर उमेदवार आखाड्यात उतरले असून आपले शक्तीप्रदर्शन करीत निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांनी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर कडाडून टीका केली. तर प्रतापरावांच्या 10 वर्षाच्या काळात अनेक प्रकल्प रखडले असून निष्क्रिय खासदार म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख झाली असल्याचं शिंगणे म्हणाले. तर प्रतापराव जाधव यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार असून मोदीजींना केंद्रस्थानी ठेवून ही निवडणूक लढवणार असल्याचं जाधव यांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रासप, रिपाई, आठवले गट, शिवसंग्राम आणि रयत शेतकरी संघटना अशा आमच्या या महायुतीमध्ये असणाऱ्या या सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी माझा उमेदवारी अर्ज आज बुलढाणा निवडणूक अधिकाऱ्याकडे त्या सादर केलेला आहे. 2019 लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, RPI कवाडे गट, RPI गवई गट आणि जवळपास 56 पक्षांच्या आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्यानं मी आज आपली उमेदवारी स्वतःची उमेदवारी या ठिकाणी दाखल करत आहे. आणि माझ्याबरोबर चिखलीचे सन्माननीय आमदार राहुलजी बोंद्रे, बुलढाणा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार हर्षवर्धनजी सपकाळ आणि RPI गवई गटाचे माननीय गुलाबरावजी मोरे आज माझ्यासोबत या ठिकाणी आहेत. अनेक केंद्राच्या योजना ज्या खासदारांनी प्रयत्न करून जिल्ह्यामध्ये राबवायला पाहिजे होत्या त्या 10 वर्षामध्ये त्या राबवल्या गेल्या नाही. आणि जवळपास 1265-70 गावापैकी 70-75% गावापर्यंत संपर्कसुद्धा माननीय खासदार महोदयांनी त्या ठिकाणी केलेला नाही. आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न हा विकासाचाच बुलढाणा जिल्ह्याचा राहणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच येणारी लोकसभेची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही उमेदवारांनी 1000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी दाखवून दिली. आता येणारा काळच ठरवणार आहे की बुलढाणा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार. बुलढाण्याहून संदीप मापारी, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.